सोल सिंगी हिमाचल प्रदेश इतला अनोखी किला पावने 10 वाजता पावने 11 वाजता सुरू करत आहोत आम्ही चढाई प्रॉपर ट्रेकिंग करून जावं लागतं उल्टे ज्यादा चांसेस मिलेंगे ऊपर जा रही है नीचे जा रही है बॉडी वाली पकड़ लेते हैं वरती आल्यानंतर पक्का दगडांचा रस्ता दिसतोय निसभोवतालचा परिसर आणि श्रीमंत राजे ते अर्धा तास चालल्यानंतर इथे पाण्याची टाकी दिसते नवीन टाकी आहे किल्ला दिसला ना हा तोच आहे येस सर्वोच्च असे स्थान अतिशय उंचावर असा हा किल्ला आहे सोलाशिंगीचा अतिशय एकांत कुणीही नाही गावातील काही लाकडं जमा करणारे मंडळी भेटली होती वरती एकदम व्यवस्थित रस्ता बनवलेला आहे सुरुवातीला थोडासा कच्चा रस्ता जंगलातून चढणीची वाट नंतर ही दगडाची वाट हा आजूबाजूचा परिसर समोर दिसणारी नदी जंगल नऊच्या बाजूचे शहर आणि आता किल्ल्याचे काय काय अवशेष शिल्लक आहे ते तटबंदी एकदम व्यवस्थित प्रथम दर्शनी जंगल वासलेलं दिसत विटाचं बांधकाम खालच्या रस्त्याचं हे नवीन बांधकाम दिसतंय एकदम ताजं ताजं सिमेंटिंग अजूनही ओलं दिसतं काही ठिकाणी आणि आपण आता जात आहोत प्रवेशद्वाराकडे डाव्या बाजूला उत्तुंग असा बुरुज अष्टकोनी दिसतोय डाव्या बाजून या डाव्या बाजून अजून एक बुरुज आपण अष्टकोनी बुरुज दिसतोय
दोन खिडक्या दिसत आहेत छोट्याशा, आणि तिथपर्यंत जाण्यासाठी पायरे. तरी नशिबी चांगला रस्ता बनवला त्यांनी. बरं झालं आपण तिकडून आलो नाही, आरामशीर गॅप ठेवून जा. अरे वा, साधारणत अजून एक किल्ल्याचा बुरुज दिसतोय मध्ये माची, आणि हे किल्ल्याचं प्रवेश द्वार. सर्व भग्न झालेलं आहे. मुडगईस आलेला किल्ला. डाव्या बाजूला काही खोलीवरचा स्ट्रक्चर, आणि हे उजव्या बाजूला कमानी, आणि अजून आतून तंग रस्ता, तडबंदी जंग्या केलेल्या आहेत. ह्या अशा मोठमोठ्या जंग्या आहेत. हे दोन मधली स्ट्रक्चर आहे. हे वरचा भाग जो मोडकळीस आलेला आहे. दूर हो गया हीर राहिली पाण्याचं साठे कळत. खालून जो आपण खिडकी बघितली होती, खिडकी हे करून बुरुज दिसतोय, आणि हा तीन मजली बुरुज आहे. ही खालची जंग्या, त्याच्यानंतर ही खाच दिसते, त्याच्यानंतर ही जंग्या, त्याच्यानंतर वरचे आहे. तीन मजली बुरुज आहे हा. बरोबर. आपण तीन मजली बुरुज समोर. पाण्याचा साठा, मोठं टाकू दिसतंय. हा सुद्धा तीन मजली बुरुज, आणि ही वाट शंभू जबरदस्त. जरा इथे पण रांजन त्याच्या आकाराचा स्टोरेज वेल, ते पाणी असेल किंवा अजून काही स्टोर करत असतील पाहावं लागेल. ही एक इमारत, एक दोन तीन, प्रत्येक ठिकाणी तीन मजली बांधकाम दिसत आहे. एक दुसऱ्याला दुसऱ्या मजल्यावर जोडण्यात आलेला आहे. इथे विजयनगर रस्ता, खालचा रस्ता, ही कदाचित राहण्याची जागा म्हणून वापरत येणार असावी. कस आहे व्यवस्थित आहे? एक मिनिट, कमी टपक सकता तिकडे काय
जास्त जाऊ नकोस, तिथून बघ तेच गुरुद्वाराचाच भाग आहे. ठीक ठाक गुरुद्वाराचं प्रवेश द्वार समोरून दिसणारा व्ह्यू, समोरचा दिसणार व्ह्यू. चौकनी बुरुज मोस्टली हा साठवण्याचा किल्ला आहे.